ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओझर नगर परिषद येथील सफाई कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे असा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर बघूयात नेमकं कशासाठी हे आंदोलन केलं जात आहे. स्थानिक राजकारणांच्या वादात सापडलेली ओझर ही नगर परिषद की ग्रामपंचायत याचा निकाल येत्या 7 तारखेला हायकोर्टात लागणार आहे. परंतु कोर्टाने प्रशासक म्हणून निफाड तहसीलदार यांना नियुक्त केले. त्याच पार्श्वभूमीवर ओझर नगर परिषद ग्रामपंचायत कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून कर्मचारी वर्गाचे वेतन नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या आणि अशा अनेक मागण्यांसाठी येथील सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन चालू आहे. आता यावर निफाड तहसीलदार काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी तुषार झोडगे, ओझर.